यंदाचा गणेशोत्सव सजवा सिद्धेशाटच्या अप्रतिम इको फ्रेंडली गणेश मखरांनी। सिद्धेशाट वारे कंपाउंड घंटाळी मंदिराजवळ ठाणे या क्रमांकावर संपर्क साधा। ठाणे शहरामध्ये आपला दवाखानातर्फे तपासणी रक्त तपासणी आणि औषधे अगदी मोफत। आजच ठाणे मनपाचा अभिनव उपक्रम असलेल्या आपला दवाखानाला भेट द्या। का प्रसन्न किचन जिथे विचार चांगले होतात आणि जिथे विचार चांगले होतात तिथे संसारही चांगले होतात। डिजिटल एसएसवी नेट सोल्यूशन्स प्रायव्हेट लिमिटेड, श्री सिद्धिविनायक केबल नेटवर्क, शिवशक्ती एनएक्स मोबाईल आणि ॲक्सेसरीज यांच्या वतीने, तसंच शिवसेना शहर प्रमुख माननीय हेमंत पवार आणि श्री अविनाश सदावर्ते यांच्या वतीने तमाम नागरिकांना गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा। हा गणेशोत्सव आपल्या आयुष्यात सुख समाधान समृद्धी शांतता आणि भरभराट घेऊन येऊ हीच गणरायाच्या चरणी प्रार्थना। पुनश्च एकदा श्री अविनाश सदावर्ते यांच्या वतीने तमाम नागरिकांना गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा। ठाणे महानगरपालिकेच्या परिवहन सेवेचे माजी सभापती आणि काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते श्री हिरालाल भोईर यांना वाढदिवसानिमित्त श्री हितेन भोईर यांच्या वतीने वाढदिवसाच्या लक्षावधी शुभेच्छा। हिरालाल भोईर साहब आप आगे बढ़ो, हम आपके साथ है। पुनश्च एकदा सर्वसामान्य माणसांसाठी तन मन धन अर्पण करून सातत्याने सर्वसामान्य माणसाशी नाळ जोडून असलेले असामान्य कार्यकर्ते माननीय श्री हिरालाल भोईर यांना पुनश्च एकदा श्री हितेन भोईर यांच्या वतीने वाढदिवसाच्या लक्षावधी शुभेच्छा। गणेशोत्सवाचा सण जसजसा जवळ येऊ लागला आहे तसतसं बाजारामध्ये अत्यंत सुंदर आणि देखण्या अशा गणेशमूर्तींची रेलचेल आपल्याला दिसू लागली आहे। घंटाळी चौक विष्णुनगर सत्यम कलेक्शनसमोर सध्या श्री गजानन कला केंद्र हा गणेश भक्तांसाठी अतिशय आकर्षणाचा विषय ठरला आहे। याचं कारण या ठिकाणी अत्यंत देखण्या अशा प्रकारच्या गणेशमूर्ती आपल्याला बघायला मिळतील। श्री सचिन मोरे हे गेल्या अनेक वर्षांपासून गणेशमूर्ती व्यवसायामध्ये आहेत, त्यामुळे ग्राहकांची आवड त्याचप्रमाणे ग्राहकांना नेमकं काय हवं असतं याचं परफेक्ट नॉलेज श्री सचिन मोरे यांना असल्याकारणाने अतिशय सुंदर अशा प्रकारच्या गणेशमूर्ती या ठिकाणी उपलब्ध आहेत। अष्टविनायक, सिद्धिविनायक, भगवान शिवशंकर, स्वामी समर्थ अशा विविध रूपांमध्ये या ठिकाणी गणेशमूर्ती उपलब्ध असल्याचं श्री सचिन मोरे सांगतात। शाडू माती, लाल माती अशा विविध प्रकारच्या ऑप्शन्स या ठिकाणी आपल्याला उपलब्ध आहे। इको फ्रेंडली अशा प्रकारच्या गणेशमूर्ती या ठिकाणी उपलब्ध असल्याची माहिती सचिन मोरे देतात। घंटाळी चौक विष्णुनगर या ठिकाणी आपण गणपती विक्रीचा आपला स्टॉल आहे। गजानन कला केंद्र म्हणून आपण इथे गणपतीची विक्री करतोय। आपल्या इथे अष्टविनायक, सिद्धिविनायक, परत स्वामींची मूर्ती आहे, शंकराच्या मूर्त्या आहेत, विविध रूपांमध्ये बसलेले गणेशाच्या शाडू मातीतील व लाल मातीतील मूर्त्या आहेत। ठाणेकरांना आवाहन करेन की शाडू माती आणि लाल मातीतील मूर्त्या ज्या इको फ्रेंडली म्हणून आपण मूर्त्या ज्या आहेत ते घेण्याचं आवाहन करेन मी, जेणेकरून पर्यावरणाचा ऱ्हास थांबेल। ठाणे शहरातील घंटाळी चौक विष्णुनगर सत्यम कलेक्शनच्या समोर श्री गजानन कला केंद्र आहे। गणेश भाविकांनी निश्चितपणे या ठिकाणी एकदा भेट द्यायलाच हवी। आरोग्यम मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल ठाणे शहरातील नागरिकांसाठी उच्चतम आरोग्य सेवा देणारं सर्व सुविधायुक्त हॉस्पिटल। उच्च शिक्षित आणि तज्ज्ञ डॉक्टर्स, प्रशिक्षित नर्सिंग स्टाफ, सर्व सुविधायुक्त ऑपरेशन थिएटर, जनरल आणि स्पेशल वॉर्ड्सची सुविधा, सर्व प्रकारच्या आरोग्य सुविधा आणि सल्ला देणारं ठाणे पूर्व परिसरातील अत्याधुनिक हॉस्पिटल आरोग्यम मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल, मंगला हायस्कूल समोर, ठाणे पूर्व। संपर्क 022-2532-3232 आणि 022-2532-8675। आरोग्यम मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल। आपल्या सुगंधाने संपूर्ण ठाणे शहराला मंत्रमुग्ध करणाऱ्या राम भरोसेच्या सुगंधित अगरबत्त्या आता थेट घरपोच 7718928626 या क्रमांकावर संपर्क साधा। मल्हार, शाकुंतल, स्वामी, नाथ, गावठी गुलाब, शिवचंदन यासारख्या एकाहून एक सरस ब्रँडना थेट आपल्या घरामध्ये आणण्यासाठी संपर्क साधा
राम भरोसे अगरबत्ती आणि पूजा भंडार 7718928626। के फॉर कुर्ता, एच फॉर हाउस, मग डी म्हणजे काय? येस, डी फॉर डिस्काउंट। कुर्ता हाउस मध्ये मिळेल आपल्याला 1000 रुपयापर्यंतच्या खरेदीवर 10% डिस्काउंट आणि 1000 पासून 5000 रुपयापर्यंतच्या खरेदीवर चक्क 25% डिस्काउंट। येस, 25% ऑफ। कुर्ता हाउस, जिथे मिळतील आपल्याला कुर्त्यांच्या अप्रतिम व्हरायटीज। आपला प्रत्येक मंगल प्रसंग साजरा करा कुर्ता हाऊसच्या अप्रतिम कुर्त्यांसह। कुर्ता हाऊस, शिवाजी पथ, भानुशाली हॉस्पिटल जवळ, स्टेशन जवळ, ठाणे पश्चिम। कुर्ता हाऊस, मोबाईल क्रमांक 9619685353 आणि 9820161317। कुर्ता हाऊस। मिमी, मायरा, अरे अरे भांडू नका एकमेकांशी, तर काय काय पाहिजे काय? अच्छा, इंटरव्ह्यूमध्ये पहिले कोण बोलणार याच्यावर दोघींचं आता भांडण सुरू आहे। तर ही आहे मिमी आणि ही आहे मायरा। मिमी आहे एक छोटीशी बेबी डॉल आणि मायरा आहे एक मरमेड, अर्थात मराठीमध्ये जलपरी। तर मंडळी, आत्ता मी आहे खेळण्यांच्या राज्यामध्ये आणि ही जी खेळणी आहेत ही लहान मुलांना अतिशय प्रिय असलेली खेळणी आहेत। गेल्या काही वर्षांमध्ये सगळी पालक मंडळी जी आहेत ही पालक मंडळी आपल्या मुलांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून अतिशय सजग झाली आणि मग ती जी खेळणी आहे या खेळण्यांमध्ये देखील ते सुरक्षितता बघू लागले आणि त्यातूनच लहान मुलांसाठी अतिशय सुरक्षित अशा प्रकारची ही सगळी खेळणी आहेत। आणि याचं नाव काय? त्याचं नाव आहे मिस्टर मॅन। मिस्टर मॅन, मिस्टर मॅन आहे हा सिंह आहे, जंगलात वावरणारा सिंह आहे। तर अशा प्रकारे खेळण्यांच्या विश्वामध्ये मी आत्ता आहे आणि हे खेळण्यांचं विश्व तयार करणाऱ्या पिंटक्लूच्या रुपाली साळवेकर या आत्ता माझ्याबरोबर आहेत। नमस्कार। नमस्कार मॅडम, ह्या ज्या सगळ्या आहेत इथे आत्ता माझ्याबरोबर, याचं नाव काय? याचं नाव आहे कमाल पाशा। कमाल पाशा म्हणजे कसं आहे ना, तो आपला थेट राजस्थानात चालत चालत आलेला आहे आणि त्याच्यामुळे तिकडे जसे नाव असतात बलवीर पाशा, कमाल पाशा, जमाल पाशा, तशा पद्धतीचा हा जमाल पाशा आहे। पिंटक्लू.com ही वेबसाईट आहे, या वेबसाईटवर ही सगळी जी खेळणी आहेत ही खेळणी या ठिकाणी अवेलेबल आहेत आणि मराठमोळ्या उद्योजिका रुपाली साळवेकर या आत्ता आपल्याबरोबर आहेत। रुपाली साळवेकरांनी ह्या अशा प्रकारच्या खेळणी सगळ्या तयार केलेल्या आहेत आणि हे आत्ता माझ्याकडे एक छोटंसं ही झलक दिसते आहे, पण अशा प्रकारचे जवळपास 60 वेगवेगळ्या प्रकारचे कॅरेक्टर्स त्यांनी तयार केलेले आहेत आणि हे जे कॅरेक्टर्स आहेत हे मुलांना अतिशय भावणारे अशा प्रकारचे सगळे कॅरेक्टर्स आहेत। पिंटक्लू.com, पिंटक्लू अगदी म्हणजे एखाद्या चिंटक्लूला लगेच अट्रॅक्ट करेल अशा प्रकारचं नाव तुम्ही ठेवलेलं आहे। पिंटक्लू नाव कुठून आलं? ऍक्च्युली जेव्हा ट्रेडमार्क करायला गेलो आम्ही तेव्हा पहिले लॉलीपॉप नाव ठेवलं होतं, पण लॉलीपॉप ऑलरेडी ट्रेडमार्क आहे, तर आम्ही त्याचं ब्रेनस्टॉर्मिंग केलं की काय नाव ठेवायचं, तर अचानक असं सुटलं की लहान मुलांना काय आपण बोलवतो, पिंटक्लू, चिंटक्लू, तर पिंटक्लू नाव एकदम आम्हाला स्ट्राईक झालं की हे खूप छान गोड नाव आहे, तर ह्याच नावाने आपण चालू करूया आणि हे नाव कुठेही असं ट्रेडमार्क नाही आहे, कोणाचंच नाही आहे, तर युनिक नाव आपण काहीतरी ठेवूया, मग त्याचा कॅरेक्टर पण बनवूया, असा सगळा विचार करून पिंटक्लू नाव आलं। एक्झॅक्टली, हे जे सगळे दिसत आहेत ना, म्हणजे मला तर अगदी आज तुम्ही बघाल तर बाजारामध्ये तुम्हाला एकदम अशा अट्रॅक्टिव्ह अशा प्रकारची सगळी खेळणी तुम्हाला आठवत असतात, पण आपल्या काळामध्ये जशा प्रकारची खेळणी होती तुम्हाला आठवतं का? ती चौकोनी एक वीट असायची आणि तिला मध्ये काहीतरी केलेलं असायचं आणि ती बावली म्हणून आपल्याकडे यायची। पण आज ह्या इथे मरमेड आहे ही मायरा, केस बघा किती सुंदर आहे तिचे, हे असे सगळे जे कॅरेक्टर आहेत हे तुम्ही कशा पद्धतीने डेव्हलप करता? यासाठी काही तुमचे असे चाइल्ड
मुलांना काय आवडतं याचा काही तुम्ही अभ्यास वगैरे करत असता का? हो, जनरली खूप अभ्यास जातो ह्या सगळ्या भावल्या बनवण्यात, की भावली बनवायला पण बराच ती जरी सोपी वाटली असे वाटत असली तरी तिचे प्रत्येक हावभाव कसे पाहिजे, मुलांना कसे अट्रॅक्ट करेल. आता ही मरमेडस किती सुंदर हसते, तिला तसं काही नाहीये, पण ते डिझाईन करताना खूप विचार करावा लागतो की काय अट्रॅक्ट करेल, काय चांगलं असेल त्या मुलांसाठी पण आणि भावलीवर काय चांगलं दिसेल. हे डिझाईन करताना म्हणजे याच्यात पण तुम्ही आधी डिझाईन करता? हो, ती कशी प्रोसेस असते ती मला समजून घ्यायला आवडेल. डिझाईन करताना कधीतरी अचानक असं वाटतं की अरे हे कॅरेक्टर आपल्याकडे नाहीये, आपण बनवूया. मग त्याचं ड्रॉइंग करतो पहिले, मी स्वतः डिझाईन करते, मी ड्रॉइंग करते आणि ते कापडात उतरवायला त्याचे बरेच पार्ट्सने कापडात उतरवलं जातं. तर मग त्याचे 3-4 असे सॅम्पल्स बनतात आणि मग ते छान वाटले तरच मग मार्केटमध्ये येतात. एक्झॅक्टली. म्हणजे रुपाली साळवेकर या आपल्या मराठमोळ्या आणि महत्वाचं म्हणजे ठाण्यातल्या उद्योजिका आहेत, पण ठाण्यातल्या उद्योजिका असल्या तरी त्यांची ही जी सगळी खेळणी आहेत, ही खेळणी ही अक्षरशः जगभर विकली जातात. त्यांची जी वेबसाईट आहे www.pintaclu.com याच्यावर या खेळण्यांना प्रचंड मागणी आहे. केवळ भारतात नव्हे तर दुबईमध्ये तर याला प्रचंड मोठ्या प्रमाणात मागणी आहे, US मोठी मागणी आहे. मला सांगा मॅडम की वास्तविक दुबईमध्ये दुबई मॉलमध्ये गेलं की आपल्याला हजारो प्रकारचे खेळणी बघायला मिळतात, पण त्या ठिकाणी पिंटकलूला एवढी मोठी मागणी आहे, काय कारण याचं? कारण अशी खेळणी अजूनही खूप जास्ती प्रमाणात मिळत नाही. घरगुती व्यवसाय होतो पण ते स्वतःच्या स्वतःसाठी असतो, पण पिंटकलू आपण कमर्शियल ह्याच्यात करतो पण ते मुलांसाठी सेफ आहे आणि कापडाने बनवलेली खेळणी खूप कमी मिळतात बाजारात, म्हणजे नाहीच्याच बरोबर मिळतात, त्यामुळे ते खूप प्रसिद्ध होतात. हे जर का आम्हाला ऑर्डर करायचं असेल, तुम्हाला जर का हे ऑर्डर करायचं असेल तर तुमचा फोन उचला आणि www.pintaclu.com याच्यावर तुम्ही जा आणि अशा प्रकारची कमीत कमी तुम्हाला 100 प्रकारची खेळणी त्या ठिकाणी तुम्हाला वेगवेगळ्या आकारात प्रकारात तुम्हाला बघायला मिळतील. 60 तर डिझाईन्स आहेत फक्त आणि बाकी सगळे त्याचे जे काही आकार उकार असतात ते आणखी वेगवेगळे असतात. सो अतिशय वेगळ्या प्रकारची हे सगळं आहे आणि फर्स्ट क्रायवर देखील तुम्हाला ही सगळी खेळणी बघायला मिळतील. पण मला सांगा की हा जो आहे हा याची कल्पना कशी काय आली? म्हणजे मला तर भीती वाटते याची, म्हणजे तुम्ही घाबरू नका. नाही, हा खूप क्यूट दिसतो ऍक्च्युली. हा करताना मला इतका त्रास झाला, कधी तो कुत्राच दिसत होता. पण याचे बरेचसे वर्जन झाले आणि आपल्याला सिंह हा मुलांना बॉईजना खूप आवडतो, म्हणजे बॉईज साठी काहीतरी करावं म्हणून हा प्राणी ऍक्च्युली केला आहे, सिंह केला आहे. आणि ह्याची कल्पना मुलांसाठी काय बॉईज साठी काहीतरी करावा म्हणूनच आलेली आहे. ओके. आणि हा जो आहे हा कुठला पाशा? कमाल पाशा. कमाल पाशा आणि हा अक्षरशः कमालचा झालेला आहे. म्हणजे जर का बघायला गेलं तर किती छोटासा विचार केलेला असतो. वास्तविक उंट जो मिळतो तो आपल्याला राजस्थानात सापडतो आणि त्याच्यावरती हे जे बांधणीचं घातलेलं आहे हे सुद्धा राजस्थानामध्ये जास्त लोकप्रिय आहे. एम आय राईट? हे माझ्या सामान्य माणसाच्या बुद्धीला जे दिसतंय ते मी तुम्हाला सांगायचा प्रयत्न करतो. हा तुमचा कमाल पाशाचा कमाल कशी काय तयार झाली होती? कमाल पाशा एका क्लायंटला, आम्ही कस्टमायझेशन पण करतो, तर एका क्लायंटला उंट हवा होता. तर त्याच्यासाठी काय करायचं, मग आम्ही पहिले फक्त गोल वेगळ्या वेगळ्या आकाराचे उंट केले. आता उंटांमध्ये पण प्रकार असतात. तर हा जो दोन त्याचे काय म्हणतात त्याला उभारणे आहेत, तर ते जास्ती चांगले दिसले कॅमेलवर आणि कापडाच्या ह्याच्यावर. आणि मग त्याच्यात राजस्थानी फ्लेअर काय देऊ शकतो आपण, तर कॅमेलचं फॅब्रिक न वापरता त्याच्यावरचं जे आहे वस्त्र ते बांधणीचं युज केलं तर ते खूप अट्रॅक्टिव्ह वाटेल असं जाणवलं. तर त्यामुळे एका क्लायंटसाठी केलेला कॉन्सेप्ट आहे हा आणि त्याच्यावरनं मग आम्ही पुढे तो विकतो. आणि अशाच पद्धतीने त्यांनी डायनोसॉर्स तयार केलेले आहेत. या डायनोसॉर तर ऑल टाइम मुलांना आवडत असतात. गुफू हा माझ्याकडे जरा एक मिनिट, हा गुफू आहे याला तर प्रचंड मागणी असते. म्हणजे सपोज याचे 4 पीस विकले गेले तर याचे 8 पीस विकले जातात असं मॅडम नेहमी सांगत असतात. हे सगळी जी नावं आहेत ती तुम्ही कशी काय नावं आणलेली आहेत? गुफू, कमाल पाशा, मरमेड, सॉरी मायरा.
मुलं आपल्या म्हणजे खेळण्यांना बरेच नावं देतात असं मी माझ्या मुलीकडनं असं शिकले की ती प्रत्येक खेळण्याला आपलं नाव ठेवते तर आपणच त्यांना नाव ठेवून द्यावं ज्यामुळे मुलांना ते आवडतील असे नावं वेगळे वेगळे छोटे छोटे नावं जी मुलांना अट्रॅक्ट करतील अशी द्यायचा प्रयत्न करतो आम्ही आमच्या खेळण्यांना प्रत्येक. मी एक बघितलेलं आहे की एक पेंटक्लू हा एक इंटरनॅशनल ब्रँड आहे आंतरराष्ट्रीय स्तरावर तुम्ही तो खूप चांगल्या पद्धतीने लोकांपर्यंत प्रेझेंट करत आहात. स्थानिक स्तरावर जर का कुणाला हे विकायचं असेल कुणाला रिसेल करायचं असेल काय बऱ्याचशा महिला असतात ज्यांना हे सगळं हवं असतं काहीतरी विक्रीसाठी हवं असतं तर तुम्ही हे उपलब्ध करून देता का? हो आम्ही रिसेलिंगसाठी उपलब्ध करून देतो आणि बहुतेक आम्ही महिलाच बघतो पण रिसेलिंगसाठी हे उपलब्ध आहेत ज्यांना कोणी कोणालाही हे रिसेल करायचे आहेत पुढे जाऊन त्यांनी मला कॉन्टॅक्ट करावं तर माझ्या वेबसाईटवर माझा नंबर पण आहे तर त्यांनी मला कॉन्टॅक्ट करावा रिसेलसाठी हे अगदी उपलब्ध आहे. रुपाली साळवेकर यांनी हा जो संपूर्ण ब्रँड आहे हा ब्रँड खूप लोकप्रिय केलेला आहे. पेंटक्लू नाव सुद्धा खूप अट्रॅक्टिव्ह अशा प्रकारचं नाव आहे. www.pentaclue.com वर ही सगळी खेळणी या ठिकाणी उपलब्ध आहेत. मुलं कशा पद्धतीने हे रिसीव्ह करतात? मुलांना ऍक्च्युली म्हणजे माझ्याकडे एक टेस्टिमोनियल होतं की मुलगी ती भाऊली घेऊनच झोपते तिला तिचे केस करते तिला वेगळे वेगळे कपडे आता मागितलेत माझ्याकडे तिला घालायला तर हे खूप म्हणजे त्यांना खूप आवडतं आणि आई वडिलांना पण आवडतं कारण ते धुता येतात. बरोबर आहे. म्हणजे इतर जी बाजारात खेळणी उपलब्ध असतात तिच्यामध्ये आणि ह्या खेळण्यांमध्ये काय फरक आहे? इतर जी सॉफ्ट टॉयज जी अवेलेबल असतात ती फर किंवा फ्लेसने बनवलेल्या असतात त्याच्यात धूळ जमते आणि ती धुळेची बऱ्याचदा एलर्जी होते फरची पण एलर्जी होते मुलांना तर आपली खेळणी सगळी फॅब्रिकने बनवली जातात ती धुता येतात. बहुतेक आम्ही हँडवॉशच सांगतो पण बऱ्याचदा मशीन वॉश पण होते तर ती धुता येतात आणि म्हणून ती सेफ आहेत मुलांसाठी आणि त्याच्यावर धूळ जमत नाही. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ना गव्हर्नमेंटचे जे जे काही नॉर्म्स असतात सेफ्टी नॉर्म्स हे सगळे पाळून ह्या सगळ्या खेळण्यांची निर्मिती झालेली आहे. गुफू पडू नको अजिबात पडायचं नाही शांत बसायचं इथे सांगून ठेवतोय तर हा पडतोय बिचारा. तर ही जी सगळी खेळणी आहे ही सगळी खेळणी गव्हर्नमेंटचे जे नॉर्म्स आहेत ते नॉर्म्स पाळून तयार केलेली खेळणी आहेत. BIS सर्टिफाईड ही खेळणी आहेत. एक्सपोर्ट्स माझ्या मते एक्सपोर्ट होत असल्यामुळे तुम्हाला हे सगळं करणं गरजेचं आहे का? हो एक्सपोर्ट होत असल्यामुळे करणं जरुरी आहे आणि आता इंडियन गव्हर्नमेंटने टॉय इंडस्ट्रीला खूप वाव दिलाय आणि हे सगळे आता इव्हन इम्पोर्ट कमी झालेत चायनावरनं आणि BIS सर्टिफिकेशन कंपल्सरी आहे खेळण्यांसाठी ते ISI मार्क जे असतं ते तर त्यामुळे आम्ही ऑलरेडी हे BIS सर्टिफाईड केले त्यामुळे सेफ आहेत. आता तुम्ही चायनाचा विषय काढला ही नेहमीची बोंब असते की चायनावरनं खूप स्वस्तात गोष्टी येतात आणि त्याच्यामुळे मग आमच्या इथल्या जात नाहीत. तुम्ही इंडिया मध्ये ह्या गोष्टी तयार करतायत ह्या हँडमेड आहेत करेक्ट? हो हँडमेड एव्हरीथिंग इज हँडमेड आणि हँडमेड असून देखील चायनाला टक्कर देऊन या परदेशामध्ये या निर्यात करतायत आणि ते चांगले विकले जातात. बरोबर कॉम्पिटिशनची भीती तुम्हाला नाही वाटली कधी? कॉम्पिटिशन असल्याशिवाय पुढे कसं जाणार? कॉम्पिटिशन तर आहेच आणि राहणारच म्हणजे कॉम्पिटिशन शिवाय काहीच नाही पण मग त्या कॉम्पिटिशनला मात देऊन किंवा त्यांच्या टक्करीने आपण ह्या मार्केटमध्ये उतरावं ही जिद्द नक्कीच होती. एक्झॅक्टली. सो याच्यात बोलण्यासारखं खूप काही आहे पण कसं असतं ना एक वेळेची मर्यादा असते पण तरीही तुम्हाला सांगतो की पिंटक्लूची ही जी खेळणी आहेत ही विशेषतः काहीसाठी वापरली जातात. न्यू बॉर्न बेबीजसाठी ही खेळणी खूप उपयोगाची आहेत. बरोबर. वापरू शकतात ना न्यू बॉर्न बेबीज? न्यू बॉर्न वापरू शकतात. हा म्हणजे तुमच्या घरामध्ये कुणाला तरी बाळ झालं असेल होणार असेल तर अशा लोकांना गिफ्टिंगसाठी एक अतिशय सुंदर अशा प्रकारचा पर्याय आहे. किती वर्षाच्या मुलांपर्यंत हे वापरलं जातं? मी तर सांगेन कोणीही वापरू शकतो पण आमच्याकडे 12 वर्ष ते BIS सर्टिफाईड सर्टिफिकेट देतात अप टू 12 वर्ष पण माझी मुलगी पण वापरते त्यामुळे मोठे मुलं पण वापरतात. हा आता महत्वाचा विषय एक राहिला की तुम्हाला जर का काहीतरी वेगळ्या प्रकारच्या उशा पाहिजे असतील काही क्विल्ट्स पाहिजे असतील म्हणजे आपण अंगावर ज्या रजाया घेतो त्या रजाया जर का तुम्हाला अशा पद्धतीने तयार करून पाहिजे असतील आगळ्या वेगळ्या प्रकारच्या तर रुपाली साळवेकर त्यांच्या पेंटक्लू ब्रँडसाठी अशा प्रकारच्या रजाया देखील तुम्हाला करून देतात
आणि ह्या ज्या सगळ्या हृदया आहेत या उषा ज्या आहेत या तुमच्या मुलांच्या भावविश्वामधला एक महत्त्वाचा घटक बनतो आणि त्या माध्यमातून त्यांचं जे बालपण असतं हे बालपण अतिशय समृद्ध होतं. सो ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ना ह्या मुलांसाठी अतिशय सेफ आहेत. आपण बऱ्याचदा बघतो मुलांना एखादी खेळणी आवडते ती फरची असते तो रात्री त्याला जवळ घेऊन झोपतो त्याचे पार्टिकल्स नाकामध्ये जातात त्या माध्यमातून फुफ्फुसामध्ये जातात त्या माध्यमातून त्यांना वेगवेगळ्या प्रकारचे आजार होऊ शकतात. बट ऑल दिस हे जी खेळणी आहे ही खूप सेफ आहेत आणि मुलांसाठी खूप उत्तम अशा प्रकारची खेळणी आहेत. www.pentaclue.com आणि फर्स्ट क्राय या ठिकाणी तुम्ही पिंटकलूवर गेलात की तुम्हाला हे खेळणी घर बसल्या ऑर्डर करता येतील. सो डेफिनेटली आपल्या मुलांसाठी आपल्या अवतीभोवती कोणाला गिफ्ट करायचं असेल कोणाला वाढदिवस असेल अगदी तुम्हाला काही क्विल्ट्स पाहिजे असतील तुम्हाला जसं पाहिजे तसं रुपाली साळवेकरांचा खूप सुंदर स्टुडिओ आहे. त्या स्टुडिओमध्ये अतिशय एक्सपर्ट्स अशा प्रकारचे कारागीर आहेत आणि हे कारागीर तुमच्यासाठी या सगळ्या गोष्टी घेऊन येत असतात. मॅडम आमच्याशी बोललात त्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद. हॉटेल शामियाना येऊरच्या निसर्गरम्य परिसरातील एक आतिथ्यशील जागा. हॉटेल शामियाना व्हेज नॉनव्हेज पंजाबी चायनीज आणि खास महाराष्ट्रीय पद्धतीच्या जेवणासाठी एकच नाव हॉटेल शामियाना. येऊरचा थंडगार निसर्ग आणि शामियानाचे लज्जतदार पदार्थ. नवीन वर्षात आणखी काय हवं? हॉटेल शामियाना, एकदा नक्की आना. ब्लेझर घ्यायचं तर फक्त आणि फक्त बॅरॉनचंच. बिझनेस मीटिंग असो की फॅमिली फंक्शन तुम्हीच ठराल सेंटर ऑफ अट्रॅक्शन. केवळ 2000 रुपयांपासून ब्लेझर्सना सुरुवात. असंख्य व्हरायटीज. बॅरॉन मेन स्टुडिओ जिल्हा परिषदेसमोर ठाणे पश्चिम. दूरध्वनी क्रमांक 8885069601. बॅरॉन. अरे निवडणुका जवळ आल्यात, मजा ना? मजा काय त्यात? अरे सुट्टी मिळेल, मस्त पिकनिक काढू, धमाल करू. तू मतदान नाही करणार रेस? अरे माझं नावच नाहीये मतदार यादीत. काय बोलतो? काय यंग ब्रिगेड, निवडणुकीवर चर्चा चालली आहे म्हणायची. बरं वाटलं पण तुम्ही निवडणुकीच्या राजकारणात रस घेताय बघू ना. बघा ना काका, अहो मी यांना हेच म्हणतोय की आपण मतदान केलं पाहिजे. पण हा अमोल, याचं तर मतदार यादीत नावच नाही. त्या दिवशी सुट्टी आहे म्हणून हा पिकनिकला जायचं म्हणतोय. का रे, तुझं नाव का नाही मतदार यादीत? अहो काका, माझं नाव अजून नोंदवलंच नाहीये मतदार यादीत. आणि काय फरक पडतोय, मी एकट्याने मतदान केलं नाही तर काय होणार आहे? अरे असं कसं म्हणतोस, तुझ्यासारखा विचार जर प्रत्येकाने केला तर कसं होईल? आज 18 वर्ष पूर्ण केलेले हजारो करोडो तरुण असतील भारतामध्ये, त्या सगळ्यांनी तसा विचार केला तर. आणि काय रे, तुम्ही देश बदलायची गोष्ट करता आणि मग मतदानासारख्या महत्वाच्या कामाला नकार का देता? आणि तुझं काय रे? माझं नाव आहे मतदार यादीत, पण मी आता लांब राहायला गेलोय आणि एवढ्या लांबून कोण येणार आहे मतदान करायला? अरे अशी कशी रे तुम्ही मुलं, सरकारी कामात मदतही नाही करायची आणि सरकारच्या नावाने खडे फोडायचे, कसं होणार अशानी? आणि मला एक सांग, तुझे आजोबा गेले ना मागच्या महिन्यात, त्यांचं नाव कमी केलं? कमी करायचं असतं का? अरे म्हणजे काय, आपल्या घरातला एखादा सदस्य कमी झाला असेल तर त्याची माहिती निवडणूक आयोगापर्यंत पोहोचवायची जबाबदारी आपलीच असते. अरे 18 वर्ष पूर्ण झाल्यावर मतदार यादीत नाव नोंदवणं, तसंच आपल्या घरचा पत्ता बदलला असेल, म्हणजेच एका शहरात परंतु दुसऱ्या विभागात राहायला गेलो असू, तर तशी नोंद मतदार यादीत करणं ही आपलीच जबाबदारी आहे. सगळंच सरकारवर ढकलून कसं चालेल बरं? स्वतःची जबाबदारी ओळखा, स्वतः तुम्ही जबाबदार नागरिक आहात, तेव्हा मतदार याद्या अद्ययावत करण्याकरता स्वतः पुढाकार घ्या. हो. काय मग करणार ना सरकारला मदत? हो. मतदार नोंदणीसाठी अर्ज करा व मतदार यादीत नाव नोंदवा. आजच मतदार यादीमध्ये नाव नोंदणीसाठी www.nvsp.in या संकेतस्थळाला भेट द्या. तुमचं नाव मतदार यादीत असल्याची खाली दिलेल्या संकेतस्थळावर खात्री करा. https://ceo.maharashtra.gov.in किंवा 1800221950 या टोल फ्री क्रमांकावर कॉल करा. 18 वर्षानंतर फक्त संज्ञान नको, सुजाण आणि जबाबदार नागरिक व्हा आणि मतदार याद्या अद्ययावत करायला चला सरकारला मदत करा.